आता खरं म्हणजे आपल्याला माजी महापौर माजी आयुक्त मिळाला तर त्या कामासाठी उपयोगी होईल, पण आम्ही दिलेले सल्ला हा गार होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. कारण आता आपल्याला आपण खूप डेव्हलपमेंटच्या गोष्टी सांगितल्या, पण याच्यासाठी पैसा कुठून आणायचा याच काही फारस, जसं भोगे साहेबांनी सांगितलं की पार्किंगची हे करा. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता ऐच्छिक असं ठेवा की पुढच्या 10 वर्षाचा टॅक्स हा 1 रकमी भरला तरी आपण त्याला तो स्वीकारून पुढचे 10 वर्ष त्याला टॅक्स मागणार नाही किंवा टॅक्स देण्याची गरज पडणार नाही. ऐच्छिक ठेवता येईल, आपल्याला कोणा कंपल्सरी करता यायचं नाही, पण याच्यातून सुद्धा पैसा उभा राहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि दरवर्षी भरायची कटकट देखील वाचून जाईल. आणि असं म्हणून लोक भरतील आहे, थोडंसं जर आपण नीट प्लॅनिंग केलं तर मला असं वाटतं मोठी रक्कम याच्यातून मिळेल. पण या रकमेतून रोजचा खर्च भागू नका, तर तो भविष्यात जो काही प्लॅन करायचा आपल्याला त्याच्यासाठी तो वापरा असं माझं आग्रह आहे. साठी 3 टोळनाके आहेत असं मी ऐकलंय, मला माहिती आहे. पैठणचा टोळनाका आहे, तिकडे लातूर स्टेशनचा आहे आणि सावंगीचा आहे. आम्ही मधून मधून विचारतो PWDला की याचा काय उपयोग आहे कसे पैसे, तर शहराच्या डेव्हलपमेंटी सांगतात पण तुम्हाला काय मिळतं मला माहीत नाही. पण तिथं त्यांची कल्पना आहे की शहरामध्ये येणारे रस्ते जे आहे हे त्यांनी डेव्हलप करावे, शहराचा विकास करावा अशी कल्पना आहे. तर ती माहिती करून घ्या आणि जर तो पैसा शहराच्या विकासाला म्हणत असतील तर तो इतक्या वर्ष का नाही आला PWDकडून, आणि किंवा येणार नसेल तर तुम्ही त्याची सोय करा. कारण शेवटी कसं आहे की त्याच्यातून फार मोठा पैसा गोळा होतो पण तो सरकारपर्यंत पोहोचत नाही आणि सगळ्या वाहनांकडून पैसे घेतात, तर तोही तुमचं उत्पन्न वाढवू शकतो. ते खाली तुम्ही बघा चालत्या तिथे कसं आहे ते ETP प्लॅन म्हणजे शुद्ध पाणी, ते पाणी शेतीला चालत. पण तू तशी स्थिती नाही. आता तुम्ही बघा तिकडे चुकडा धरण काय गेलं, आता तिथं तर काही अलीकडे कारखाने नाही कुठले पाणी सोडायला, आणि त्यामुळे तिथं शहरातलं जे पाणी जातं ते ETP प्लॅन्ट बंद असल्यामुळे किंवा तसंच पाणी सोडत असल्यामुळे किंवा त्याची टेस्ट असल्या कारणामुळे ते सगळं पाणी खराबतात. आणि आता त्या गावाला पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, आता नवीन योजना आली त्याच्यात त्यांना पाण्याचा प्रश्न सुटेल, पण तू ते ETP प्लॅन नीट चालले पाहिजे आणि ते चालले तरच त्याचा सुटतो. मला ETP प्लॅनचा थोडासा अनुभव आहे, खरं माझ्या कारखान्याचा आम्ही सांगतोन कुठे वास येत नाही आमच्या ETP प्लॅनचं जे पाणी ते कुठे वास येत नाही. आता महापालिकेच्या बाहेर ग्रामपंचायतमध्ये असलेली खेड, त्या ग्रामपंचायतमध्ये असलेल्या खेड्यामध्ये इतक्या मोठ्या इमारती झाल्या, रोसेस झाले आणि चांगले बंगले झाले, आणि महापालिकेचं क्षेत्र तिथं मात्र झोपडपट्टे वाढले. इतक्या झोपडपट्ट्या की आशिया खंडात आपल्या सर्वात अधिक वाढणारे शहर म्हणून सांगतो, पण सर्वात अधिक झोपडपट्ट्या सुद्धा इथेच आहे. आणि त्याचं कारण 1990 सालापासून आपला डिग्री प्लॅन मंजूर नाही, 34 वर्ष झाले. मी तुमच्या सगळ्या महापौरांना दोष देत नाही, कारण अनेक कारण असू शकतील, परंतु 34 वर्ष एखाद्या शहराचा प्लॅन मंजूर न होणं आणि झोपडपट्ट्या वाढणं त्याच्यामुळे. मी त्यावेळेला पण बोललो होतो किंवा तुम्ही तुमचा जो काही प्लॅन होता तुम्ही रस्ते तिथं फक्त बोर्ड लावा की इथं DP रोड आहे, एवढा बोर्ड लावला असता तरी तिथं प्लॉट झाला नसतो आणि आज ती जागा मोकळी दिसली असती. बाकी भले होऊ द्या पण तेवढी जागा मोकळी दिसली असती. आणि हे मी कितीतरी वर्ष सांगतोय, मी या शहरामध्ये 50 वर्ष राहतोय, आमदारानंतर झालो पण राहायला तर 50 वर्ष झाले, मला या शहरात घर घेऊन राहायला.
आणि त्यामुळे ह्याचा डीपी प्लॅन नसल्यामुळे आणि अजूनही आणि म्हणून आपल्या शहराची कर्मची अतिशय केवलवाणी स्थिती आहे. इतका डिवर्स डीपी प्लॅन नसतं हे आपल्याला कर्मचे महापालिकेच्या कोणालाच शोभदायक नाही. आपल्याकडे रस्ते पण चालू आहेत, मगाच्या अनेक जणांनी सांगितलं, पण रेंगाळत पडलेले रस्ते. आणि विशेषतः महापालिका 82 सुरू झाली तर त्याच्या आधी महानगरपालिका होती आणि महानगरपालिकेची संख्या लोकसंख्या महापालिकेची म्हणजे महापालिका होण्यासाठी नगरपालिकेची लोकसंख्या तेवढी भरत नव्हती, कमी पडत होती. आणि म्हणून आसपासच्या गावाच्या ग्रामपंचायतीचं क्षेत्र हे त्याच्यात घेतलं. काही ग्रामपंचायतीत त्यावेळेला विरोधही केला होता. मला चांगलं आठवतं वर्तमानपत्रातल्या बातम्या लोकांनी विरोध करणं, पण तरी त्यावेळेला ते घेतलं. त्यावेळेला त्या लोकांना अशी शंका होती की आपल्या गावाचा विकास होईल की नाही. आणि मला वाटतं ती कल्पना किंवा तो त्यांच्या समोर आजही थोड्याफार प्रमाणात शिल्लक आहेच. म्हणजे महानगरपालिकेच्या क्षेत्रातला विकास भरपूर, त्या मानाने जे काही खेडी याच्यात आली, 18 खेडी आली, ती जी आहे ती मला सगळ्या ग्रामपंचायत माझ्या पाठ आहे, पण मी वेळ घेत नाही. तर त्या ग्रामपंचायतीच्या गावचाही आणि बाहेरचाही फार विकास झालेला नाही. आता हे त्यांचा विरोध होता गावाला इकडे येण्यामध्ये, तो त्याच कारणाने होता की आम्हाला त्याचा फार उपयोग व्हायचा नाही. आता बघा, आता माझ्याकडे ते चिखलदऱ्यांचा एक बाजार आहे, तिथं ती नदी आहे, त्याला एक संरक्षण भिंत लागते आणि पत्रे सडून गेले जे आपण बांधले होते ते. माझं म्हणणं तिथं जरी एवढं उत्पन्न ते तिथला पैसा तिथं जरी लावला तर ते सुंदर दिसेल. हे आणि रस्त्यावर काही झोपडपट्टी आहेत, विशेषतः आपण विमानतळावर मुकुंदवाडीहून इकडे आलो, एका बाजूला छान केलं, झाडी लावली मुक्त हे केलं सुंदर दिसतं, पण एका बाजूला झोपडपट्टी आहे. आता झोपडपट्टी काही काढता येत नाही आपल्याला, पण तिथं जर आपण काही प्लॅन करून जर काही त्यांना रेपायसाय वाढवून देणं किंवा बी ओ टीवर काही करणं किंवा त्यांचं घर वर खर दुकानं काढा, असं जर मी पहिली रांग जरी केली, आपण जर झोपडपट्टी विकास म्हणतो ना तेवढ्या याच्यात जरी पहिली रांग जरी केली, मागचं समजा नाही झालं तर नाही झालं, पण याचं दिसायला तरी चांगला दिसेल आणि त्याचा उपयोग तरी होईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की मांडकी नारेगावच्या तिथं जो कचरा डेपो होता तो आपण आता चिकलदऱ्याला दिला, पण ते आता किती चालू आहे मला माहीत नाही. तेव्हा आपण पुष्कळ प्रयत्न करून नव्या मुंबईचा प्लॅन पाहून सुद्धा इथं आपण त्याचा प्लॅन बसवला, पण तिथं सगळा कचरा रोजच्या रोज हा प्रक्रिया होत नाही आणि आता ढिगारे झाले. म्हणजे तसा ढिगारा तिथं झाला. आता जर नव्या मुंबईचा रोजच्या रोज त्यांचं खत कारखाना चालू तिथं कुठेही ढिगारा राहिलेला नाही. मी स्वतः जाऊन पाहिलं आणि ते पाहिल्यानंतरच इथं निपुण असताना महापौर गोरेले असताना बापून ते दोघं असताना तेव्हाला आपण तिथं तो प्लॅन इथं आणला, त्यांचे अधिकारी इथं आणले, त्यांना आपण इथं माहिती द्यायला लावली, इथले नगरसेवक जाऊन आले, पण तिथं ते नव्या मुंबईचा रोजच्या रोज कचरा जो साफ होतो किंवा खत तयार होतं इथं होत नाही. इथे आता ढिगारे झाले आणि आता ढिगाऱ्याला तिथं जागा उरली नाही. एवढा मोठा प्लॅन खर्च तर केला आपण आणि खर्च पहिल्यांदा नाही करत, याच्या आधी देखील एक खर्च आपण नारेगावच्या तिथे केलाच होता, तिथेही केलं होतं, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. माझं म्हणणं आहे की असं तिथं ढिगार होण्यासाठी नव्हती जागा दिली. मीच म्हणलं होतं ती गाड्याने आपण घ्या, तर तिथं आपण ते घेतलं, पण तू त्याचा अजूनही होत नाही. मांडकीच्या तिथं जे आता तिथं आपण कचरा टाकत नाही,
म्युनिसिपलच्या ढिगाऱ्यात लेवल करून टाकली तर मला वाटतं तिथं जरा चांगलं हे होईल. आणि तुमच्या ताब्यात ती जागा ठेवा, कंपाऊंड करा, दुसरं काही उपयोग करता येईल आपल्याला तिथे. आणि आता आपल्याला कुठेही सार्वजनिकसाठी जागा कमी पडते, या शहर आणखी वाढणारं शहर आहे, तेव्हा जागा आणणार कुठून सरकारी जागा. आता हिमायत बाग आहे, गव्हर्नमेंटची जागा आहे, कृषी खात्याची जागा आहे, महापालिकेला मागताही किंवा आम्हाला सरकारला किंवा आम्हाला ही जागा एवढी अमुक द्या. तुमचं इथे आपण काही मोठमोठे प्रोजेक्ट करतो त्यासाठी पण वापरता येऊ शकते. आणि म्हणून अशा याच्यासाठी आपल्याला ते जर झालं तर आम्ही चांगलं होईल असं मला वाटतं. दुसऱ्या या 56 आता रेल्वे आपली शहराच्या मधून गेली असं होतं होतं आहे. अजून तिकडं वाढणारे शहर आहे, शहराच्या मधून रेल्वे जाईल. पण रेल्वे आणि इकडचं शहर तिकडचं शहर कनेक्टेड फार थोड्या ठिकाणी. दोन उड्डाण पूल आहे, एक रेल्वे स्टेशन तिथे आणि दुसरा इकडं झालेला आहे. तर तिथं आता एक अंडरपास होतो पण त्याच्या खाली जे आपलं मुखकडी रेल्वे स्टेशन आहे तिथे तिथे आणि शहरातलं MIDC जे आहे तिथं 10-12 फूट खाली रेल्वेचं हे आहे पटरी, दोन्ही जमिनीवर आहे आणि खाली खोदून ती गेले. मला तर आणखी 10-12 फूट वाढलं तर तिथं लगेच थोडक्यात पूल होऊ शकतो, थोडक्यात पूल होऊ शकतो. फार खर्च करायची गरज नाही, इकडे तिकडे भरा भरायची गरज नाही. आणि म्हणून तिथं असे दोन पूल जरी आपण केले थोडक्याच्या आणि 56 गेट नंबर तिथं आहे, तिथे अंडरपास जरी केला एक शिवाजीनगरला केला तसा, तर मला वाटतं त्या दोन्ही याचं लगेच कनेक्ट होऊ शकतात आणि याची आवश्यकता आहे. कारण त्यांना फार लांबून यावं लागतं, नाही तर मग रेल्वे क्रॉस करून यावं लागतं. अनेक वेळा तिथे ऍक्सिडेंट झाले रेल्वेचे तिथे. आणि म्हणून ही सोय जर आपल्याला करता आली तर त्याचा देखील अधिक फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून आता जसं मागे आपले चौक सजवले गेले भोगे साहेबांच्या काळात ते झाले चौकामध्ये, पण आता हे चौक आणखी मोठे झाले पाहिजे. तिथे अतिक्रमण काढा, आणखी काही करा. पण जसं आता तुम्ही हर्सूलचं वारंवार नाव घेतो, आपण हर्सूलचं चौकात झालं अशी सरकारी जागाच होती जवळपास, आणि त्यामुळे ते काढल्यामुळे एकदम चांगलं चेहऱ्याला गेटा पाण्यासारखे असं अनेक ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं. जी सरकारी जागा असेल ती एवढं जरी केलं तरी मला असं वाटतं की सगळे चौक एक चांगले होती आणि शहराला ती शोभा देखील वाढू शकते. आणि म्हणून आता जे काही ग्रामीण भागातले रस्ते तिथल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या मंजूर आहे, कामाला सुरुवात नाही. नळ योजना मंजूर आहे, सुरुवात नाही. आता हे कधी करणार आहे, त्या लोकांना काही म्हणजे काही दुर्लक्ष आहे, ते अजून चालूच आहे. 41 वर्ष ते चालूच आहे, कधीतरी त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या लोकांना. आणि म्हणून ती कामं तातडीने कधी होती प्रायोरिटीवर घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून तिकडचे झोपडपट्टे देखील त्यामुळे कमी होती सगळ्या डीपी प्लॅन झाला तर. आणि आता झोपडपट्ट्या जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना मान्यता दिली, गुंठेवारी आपण मान्य करतो. कारण जे पूर्वी गुंठेवारीत काहीच काम करत होते, इनलिगल आहे म्हणून तिथं साधं पाण्याचा हापसा सुद्धा दिला नाही. आपण पाण्याचा हापसा नाही दिला कारण इनलिगल म्हणून. आता मग कशातून तरी आमदार फंडातून खासदारातून 25-15 मधून म्हणजे आणखी कशातून होत गेले. पण आता आपण करायला लागलो, मग तेवढं जरा लवकर जर केलं तर अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद.